आज एक मे कामगार दिवस आहे कामगारांच्या हक्कासाठी लढा वर्षोन्वर्ष शेकडो वर्ष झाला त्यातून आज कामगारांना एक काही किमान सुरक्षा किमान वेतन आणि किमान सोयी सवलती मिळाल्या कारण कामगारांशिवाय उद्योग होत नाही कामगारांशिवाय उत्पादन होत नाही आणि कामगारांनी मन लावून काम केल्याशिवाय कुठलाही देश प्रगतीवर जाऊ शकत नाही त्या कामगारांना श्रमिकाला न्याय मिळाला पाहिजे एक आपल्याकडे फार सुरेख गाणं आहे श्रम माणसाच्या हाती श्रम दिस कष्टामध्ये जावा रात्र निजेमध्ये जावी श्रम माणसाच्या हाती आणि म्हणून हे श्रम श्रमिकांनी घेतात त्याचं आपण आज कृतज्ञतेने स्मरण करतो कारण या लढ्यामध्ये अनेक जणं हितात्म्य झाले मूळ आजचा एक मे आला कारण त्यावेळच्या चवळीत ज्यात अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं युरोपमध्ये लढा झाला आठ तास कामाचे असले पाहिजेत आणि रविवार सुट्टीचा असला पाहिजे एवढी साध्या मागणीसाठी लोकांना बलिदान करावं लागलं मग हळूहळू पूर्वी गुराडोरांसारखं वागवलं जायचं गुलामासारखं वागवलं जायचं तिथून आज खूप पद्धती बदलून कामगार कल्याण आलं आणि म्हणून मोदी सरकार कामगारांच्या कल्याणाप्रती म्हणून एक हजार रुपये किमान त्याला मिळालं पाहिजे शंभर दोनशे पन्नास रुपये पेन्शन मिळायचं सा। त्याच्यासाठी आम्ही लढा दिला आता किमान हजार रुपये मिळण्याची सोय झाली आणि तो निर्णय परवाच आम्ही पुन्हा घेतला त्यामुळे कामगारांच्या सगळे हक्क का सुविधा त्यांचं आज हजारो कोटी रुपये पेन्श प्रॉव्हिडंट फंडाची कॉन्ट्रीब्युशन कोणी भरली ते माहीत नसल्यामुळे पडू नये आता त्याला आम्ही एक युनिक कोड दिला एक त्याला कोड दिला तो कुठेही ब त्याची नोकरी बदलली तरी तो कोडनी त्याचं आयडेंटिफाय होईल आणि त्याला कायम त्याचा प्रोविडंट फंड कधीच लूज होणार नाही आणि म्हणून नव्या नव्या आणखी बऱ्याच मागण्या आहेत ज्या करायच्यात आणि होतील पण आज देशासाठी काम करण्याचं कारण आम्हाला तत्त्वज्ञान शिक सांगणारे आणि खरंच भारताचे मोठे तत्त्वज्ञ दत्तोपंत ठेंगडीने सांगितलं देश के लिए करेंगे काम काम का लेंगे दाम मला वाटतं कामगार चळवळीचं इतकं सार्थक वर्णन दुसऱ्या कोणत्या घोषणेत नाही आणि आजच्या या कामगार दिनानिमित्त कामगारांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करणं आणि कामगारांनी देशाप्रती अधिक समर्पित होण्याचा संकल्प करणं हाच हा दिवस आहे धन्यवाद